तर आजचा आपला टॉपिक आहे ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन. तर डायरेक्टली ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन सुरू करण्यापूर्वी एक तुम्हाला सांगतो की लॉजिकच्या फर्स्ट लेक्चर पासून बघा, डेफिनेशन ऑफ लॉजिक असेल किंवा प्रपोजिशन असेल, टर्म असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला ट्रॅडिशनल लॉजिशियनचा रेफरन्स आलेला होता. म्हणजे अरिस्टॉटलची जी काही प्रिन्सिपल आहे त्याचे फॉलोअर्स, मग त्यांचं मत काय नक्की कोण आहे ट्रॅडिशनल लॉजिशियन, त्यांचं नक्की लॉजिक विषयी काय मत आहे, त्यांच्या मते प्रपोजिशनचे किती प्रकार आहेत, कोणते प्रकार आहेत, एखादं वाक्य कशा प्रकारे अनालाइज करायचं, हे बेसिकली आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. आता हा टॉपिक तुमच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, याचं कारण सांगतो. जर आपण लॉजिकच्या जर एक्झामचा विचार केला किंवा यापूर्वी आलेले जर क्वेश्चन पेपर तुम्ही चेक केले, तुमच्या लक्षात येईल क्वेश्चन नंबर 4 जो असतो 12 मार्क्स क्वेश्चन, त्यामध्ये या टॉपिक वर प्रश्न येतात. प्लस एखादं रेग्युलर जे वाक्य आहे ते लॉजिकली प्रपोजिशन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी पण तुम्हाला याच चॅप्टरवर एखादं वाक्य विचारलं जाऊ शकतं. जे असेल क्वेश्चन नंबर 3 मध्ये, म्हणजे सिच्युएशनल क्वेश्चन मध्ये सुद्धा याच टॉपिकवर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. प्लस इफ यू गॉट लकी तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 जो असतो 1 and 2 lines, म्हणजे 2 मार्क्सचा प्रश्न असतो, तिकडे पण या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. आणि तुमच्या सिलेबसच्या दृष्टीने हा मोस्ट लेंथीएस्ट टॉपिक आहे, त्यामुळे आपण काय करणार आहोत त्या लेक्चरला काही पॉईंट कव्हर करूया आणि काही पॉईंट असेल ते पुढच्या लेक्चरला कव्हर करूया. तर आता या टॉपिकमध्ये नक्की काय काय आहे ते बघूया. पहिला पार्ट आहे सिम्पल अँड कंपाऊंड प्रपोजिशन, नंतर आहे कॅटेगोरिकल अँड कंडिशनल प्रपोजिशन, नंतर क्वालिटी ऑफ प्रपोजिशन, मग क्वांटिटी ऑफ प्रपोजिशन, त्यानंतर फोर क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन, मग सिंग्युलर प्रपोजिशन, 7 नंबर पॉईंट आहे रिडक्शन ऑफ सेंटेन्सेस टू लॉजिकल प्रपोजिशन, अँड लास्ट पॉईंट डिस्ट्रीब्युशन ऑफ टर्म इन कॅटेगोरिकल प्रपोजिशन. आता आपण काय करणार आहोत तर या लेक्चरला फक्त आपण पहिले जे काही 6 पॉईंट आहेत ते कव्हर करणार आहोत. 7 नंबर जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये रिडक्शन करण्याचे 22 रूल दिले आहेत, ते एकाच वेळी घेतलं तर ओव्हरलोड होऊ शकतो किंवा ज्यादा होऊ शकतो. पण आपण काय करणार, ते 7 रूल आहेत ते नेक्स्ट लेक्चरला बघणार आणि त्यानंतर आपण डिस्ट्रीब्युशन कडे जाणार आहोत. सध्या आपण सुरुवात करूया सिम्पल अँड कंपाऊंड प्रपोजिशन. तर सिम्पल प्रपोजिशनचा अर्थ काय बघा, अ सिम्पल प्रपोजिशन इज वन विच अफर्म्स ऑर डिनाईज अ प्रेडिकेट ऑफ अ सब्जेक्ट. म्हणजे काय, लिटरली सिम्पल म्हणजे साधं प्रपोजिशन माना, जे काय करणार आहे तर जो काही सब्जेक्ट आहे, जो काही वाक्यामध्ये व्यक्ती असेल, वस्तू असेल, जे काही असेल, त्या संदर्भात एकतर माहिती देणार आहे किंवा ती माहिती नाकारणार आहे. एवढं सोपं काम आहे सिम्पल प्रपोजिशनचं. एक्झाम्पल बघा, ऑल फेरीज आर ब्युटिफुल, सर्व ज्या काही पर्याय आहेत ते सुंदर आहेत. सम मेन आर ऑनेस्ट. अँड लास्ट एक्झाम्पल आहे संजय इज अ क्लेवर बॉय, संजय आहे हुशार मुलगा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सिम्पल प्रपोजिशन म्हणजे काय, फक्त माहिती स्वीकारणं किंवा माहिती नाकारणं. आणि यामध्ये एक्झाम्पल बघल्यावर तुमच्या लक्षात येईल, पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण ऑल फेरीज म्हटलंय म्हणजे काय, सर्व पर्याय ते सुंदर आहेत. तर दुसऱ्या वाक्यामध्ये सम मेन म्हटलं, याचा अर्थ काय, काही माणसं प्रामाणिक आहेत. तिसरं वाक्य संजय इज अ क्लिअर बॉय, जी सिंग्युलर प्रपोजिशन आहे म्हणजे एक व्यक्ती आहे. म्हणजे काय, सिम्पल प्रपोजिशन हे एखाद्या कम्प्लीट क्लास बद्दल असू शकतं, जसं आपण फेरीचं एक्झाम्पल घेऊ शकतो, किंवा ते ऍज अ पार्ट ऑफ क्लास असू शकतं, फॉर एक्झाम्पल सम मेन, अँड किंवा एखाद्या सिंग्युलर ऑब्जेक्ट संदर्भात असू शकतं किंवा वन डेफिनेट ऑब्जेक्ट संदर्भात असू शकतं, फॉर एक्झाम्पल संजय. म्हणजेच काय, सिम्पल प्रपोजिशन तुम्हाला माहिती एकतर देणार किंवा नाकारणार, ती माहिती एखाद्या क्लास संदर्भात असू शकते किंवा क्लासमधील काही व्यक्तींसंदर्भात किंवा काही मेंबर संदर्भात असू शकते, किंवा ती माहिती वन डेफिनेट ऑब्जेक्ट म्हणजे एकाच वस्तूविषयी किंवा व्यक्तीविषयी असू शकते. पुढचा पॉईंट आहे कंपाऊंड प्रपोजिशन. मग कंपाऊंड आणि सिम्पल लक्षात ठेवून एक गोष्ट करा, दोन्ही पॉईंट आपण कम्पेअर करायचे, नंतर बघायचं काय अर्थ निघतो. तर कंपाऊंड प्रपोजिशन म्हणजे काय, व्हेन अ प्रपोजिशन मेक्स एन असर्शन अंडर सर्टन कंडिशन्स इट इज कॉल्ड एज अ कंपाऊंड प्रपोजिशन. म्हणजे लक्षात घ्या, हे प्रपोजिशन स्वतः तुम्हाला माहिती देणार आहे, पण ही माहिती सब्जेक्ट टू कंडिशन असणार आहे. जसं आपण म्युच्युअल फंडच्या ऍड मध्ये बघतो, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, सेम गोष्ट इकडे आहे. इकडे एखादी कंडिशन असणार, ती कंडिशन सॅटिस्फाय झाली तर तुम्हाला माहिती मिळेल, कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तर माहिती मिळणार नाही. म्हणजे काय, माहिती ऍब्सोल्युटली सांगण्यात येत नाही, ती शक्यता आहे ती बघा आणि ते शक्यतेनंतर माहिती बघा. म्हणून कम्पेरिझन तुम्हाला का सांगतोय, तर सिम्पल मध्ये बघा, सिम्पल मध्ये कोणतीही कंडिशन नव्हती, डिरेक्टली एक सब्जेक्ट होता, एक कोकुला होता, त्यानंतर होती प्रेडिकेट म्हणजेच माहिती होती. पण ज्या ज्या वेळी कंपाऊंड होईल त्याच्या वेळी एक कंडिशन असेल आणि त्यानंतर माहिती असेल. एक्झाम्पल बघा, इफ घोस्ट फ्राइटन दे आर डेंजरस, थिंकर मस्ट हॅव सीन कॅस्पर द फ्रेंडली घोस्ट, सो ही इज थिंकिंग दॅट इफ द घोस्ट आर ही इज गेटिंग फ्राइटन बाय द घोस्ट देन अँड ओनली देन ही कॅन कन्सिडर देम एज अ डेंजरस. म्हणजे काय, जर भूतापासून त्याला भीती वाटते किंवा भूत त्याला घाबरवतोय तरच त्याला ते डेंजरस मानायचंय, अदरवाईज त्याला मानायचं नाही. म्हणजे लक्षात घ्या, इन्फॉर्मेशन काय, घोस्ट आर डेंजरस, पण त्याने काय केलं, एक कंडिशन ऍड केली आहे, इफ घोस्ट फ्राइटन, मग ती कंडिशन सॅटिस्फाय झाली तर तुम्हाला थोडी जळ किंवा ती माहिती आहे ती अप्लिकेबल आहे असं मानता येईल, अदरवाईज नाही. पण सिम्पल मध्ये अशा प्रकारची कोणतीही कंडिशन नव्हती. पुढचं एक्झाम्पल बघा, आयदर मंकीज डू नॉट सिंग ऑर टायगर्स डू नॉट डान्स. आता इकडे थिंकरच्या मनात नक्की काय होतं, अशा प्रकारचं वाक्य म्हणतो नाही, मलाही सांगता येणार नाही. पण त्याचं वाक्य बघा, एकतर माकडाला गाता येणार नाही किंवा वाघ असेल तो नाचू शकत नाही. पुढचं एक्झाम्पल घेऊया, आयदर मीना ऑर मोहिनी इंटेलिजंट. तुम्ही म्हणाल की तिसऱ्या वाक्यामध्ये कंडिशन कुठे आहे, तर वाक्य पुन्हा एकदा वाचा, आयदर मीना ऑर मोहिनी इज इंटेलिजंट, म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक समजतंय का की सब्जेक्ट कोण आहे, नाही, तो तुमच्यावरच सोडतोय.
एकतर मीनाला इंटेलिजंट माना किंवा मोहिनीला माना, त्यामुळे इकडे सुद्धा आपण ही जी काय माहिती आहे ती कंडिशनल मानणार आहोत, कारण माहिती तुम्हाला डिरेक्टली मिळत नाहीये. प्रत्येक माहितीमध्ये काही ना काहीतरी कंडिशन आहे, काही ना काहीतरी ट्रिक आहे जी तुम्ही सॉल्व केल्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल. आणि हाच बेसिक डिफरन्स आहे सिम्पल आणि कंपाऊंड मध्ये. सिम्पल मध्ये कोणतीही कंडिशन असणार नाही, तर कंपाऊंड मध्ये कोणती ना कोणती तरी कंडिशन असेल. मग इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ आयदर ऑर, नायदर नॉर, इफ देन, आणि त्यानंतर तुम्हाला माहिती देण्यात आलेली असेल. हा पॉईंट क्लिअर झालाय का? की अजून थोडं एक्सप्लेनेशन हवं आहे? चॅट बॉक्स मध्ये सांगा. कव्हर झालं असेल तर चॅट बॉक्स मध्ये सांगा, आणि जर काही पुन्हा एकदा एक्सप्लेन करायचं असेल या पॉईंट संदर्भात तर तेही चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, पुढचा पॉईंट कडे जाऊया. कॅटेगोरिकल आणि कंडिशनल प्रपोजिशन. आता लक्षात घ्या, कॅटेगोरिकल आणि कंडिशनल नाव बदललंय म्हणून टेन्शन घेण्याची गरज नाही. जे आपण सिम्पल आणि कंपाऊंडच्या बाबतीत बघितलं तीच गोष्ट कॅटेगोरिकल आणि कंडिशनलची आहे. म्हणून डेफिनेशन बघा. कॅटेगोरिकल प्रपोजिशन अफर्म्स ऑर डिनाइज अ प्रेडिकेट ऑफ अ सब्जेक्ट ऍब्सोल्युटली. जर तुम्ही सिम्पल प्रपोजिशन आणि कॅटेगोरिकल प्रपोजिशन डेफिनेशन कम्पेअर केलं तर एक गोष्ट लक्षात येईल, फक्त ऍब्सोल्युटली शब्द सोडला तर दोन्ही मध्ये काहीही फरक नाही. म्हणजेच काय, कोणत्याही कंडिशन शिवाय, कोणत्याही लिमिटेशन रिस्ट्रिक्शन शिवाय किंवा अटी किंवा शर्तींशिवाय ज्यावेळी तुम्हाला माहिती देण्यात येते ती माहिती एकतर होकारार्थी असेल किंवा नकारार्थी, म्हणजे एखादा माणूस चांगला आहे किंवा एखादा माणूस वाईट आहे, अशा प्रकारची माहिती ज्यावेळी देण्यात येतील त्यावेळी त्याला आपण कॅटेगोरिकल प्रपोजिशन मानणार आहोत. याचं एक्झाम्पल बघा, बीजेपी इज अ पॉलिटिकल पार्टी, मग इकडे सब्जेक्ट कोण झाला तर बीजेपी, आणि इन्फॉर्मेशन काय आली, बिईंग अँड पॉलिटिकल पार्टी. अशा प्रकारे ज्यावेळी एक सब्जेक्ट असेल आणि त्याबद्दल माहिती असेल विदाऊट एनी कंडिशन, त्याच्यावेळी आपण त्याला कॅटेगोरिकल मानायचं. पुढचं एक्झाम्पल बघा, ऑल रॅट्स आर कलर ब्लाइंड. कलर ब्लाइंड म्हणजे काय, ज्यांना रंगामधील फरक समजत नाही किंवा रंग आजळेपणा म्हणतो. इकडे त्याने काय केलं, सब्जेक्ट आहे रॅट्स आणि जे काय प्रेडिकेट आहे ते बनेल क्वालिटी ऑफ बिईंग कलर ब्लाइंड. येते लक्षात, म्हणजे कॅटेगोरिकल आणि सिम्पल आर वन अँड द सेम, फक्त नाव वेगळी आहेत आणि डेफिनेशन मध्ये एकच फरक आहे ऍब्सोल्युटलीचा. जर तुम्ही सिम्पल प्रपोजिशनची डेफिनेशन जर परफेक्टली तयार केली असेल तर तुम्ही तीच डेफिनेशन कॅटेगोरिकल साठी लिहू शकता, फक्त एक ऍडिशन करावं लागेल ऍब्सोल्युटलीची. त्यानंतर पुढे बघूया, कंडिशनल म्हणजे काय. अ कंडिशनल प्रपोजिशन इज वन इन विच द असर्शन इज मेड सब्जेक्ट टू सम एक्सप्रेस्ड कंडिशन. याचा अर्थ बघा, कंपाऊंड मध्ये तुम्हाला जे काही सांगितलं होतं की कंपाऊंड प्रपोजिशनच्या वेळी मी तुम्हाला जे काही सांगितलं होतं की एखादी कंडिशन असेल आणि त्या कंडिशनवर इन्फॉर्मेशन डिपेंड केलेली असेल, तीच गोष्ट इकडे आहे बघा. की अ कंडिशनल प्रपोजिशन इज वन इन विच असर्शन इज मेड सब्जेक्ट टू सम एक्सप्रेस कंडिशन, म्हणजे काय, ती जर शक्यता, ती जर कंडिशन आहे ती सॅटिस्फाय झाली तर माहिती बरोबर असेल, अदरवाइज नाही. एक्झाम्पल बघा, इफ पेट्रोल इज ब्रॉट नियर फायर इट विल एक्सप्लोड. आता या थिंकरला डिरेक्टली सांगता आलं असतं आगीजवळ पेट्रोल नेलं की त्याचा भडका उडेल, पण त्याने काय केलं, तो तुम्हाला सांगतोय पेट्रोल आगीजवळ ने आणि जर भडका उडाला तर हे वाक्य बरोबर असेल, भडका उडाला नाही तर ते वाक्य हे चुकीचं असेल. या लक्षात ठेवायचंय, कंडिशनल प्रपोजिशन मध्ये बऱ्याच वेळी इफ आणि डेनचा वापर करण्यात येतो, पण डेन हा लिहिला जात नाही, त्यावेळी आपण तो अज्युम करायचा आहे. म्हणजे कंडिशनल प्रपोजिशन म्हणजे काय असेल, तर शब्दशः कंडिशनल म्हणजे एक कंडिशन असेल आणि त्या कंडिशनचा जो काय तो रिझल्ट असेल. फॉर एक्झाम्पल, पेट्रोल आगीजवळ नेलं तर काय होईल, तर त्याचा भडका उडेल. पण डिरेक्टली इन्फॉर्मेशन न देता त्याला एक कंडिशन दिलेली आहे, ती कंडिशन सॅटिस्फाय झाली म्हणजे आगीजवळ पेट्रोल नेलं तरच भडका उडणार आहे, म्हणून याला आपण कंडिशनल प्रपोजिशन म्हणतोय. जिकडे इन्फॉर्मेशन डिरेक्टली दिली जात नाही, त्याच्यापूर्वी एक सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन असते, रिस्ट्रिक्शन असते, ती सॅटिस्फाय करा आणि तरच ती इन्फॉर्मेशन तुम्ही मिळवू शकता. आता या कंडिशनल प्रपोजिशनचे दोन प्रकार आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, कॅटेगोरिकल प्रपोजिशनचे कोणतेही प्रकार नाहीत, फक्त कंडिशनल प्रपोजिशनचे दोन प्रकार आहेत. तर पहिला प्रकार आहे हायपोथेटिकल प्रपोजिशन आणि दुसरा प्रकार आहे डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन. मग हायपोथेटिकल म्हणजे काय ते बघा. हायपोथेटिकल प्रपोजिशन इज वन विच प्रेझेंट्स अ कंडिशन टुगेदर विथ सम कॉन्सिक्वेन्सेस विच फॉलोज फ्रॉम इट. याचा अर्थ लक्षात घ्या, हायपोथेटिकलचा अर्थ लक्षात घ्या, एक हायपोथेसिस असेल किंवा एखादं एक्सपेरिमेंट असेल आणि त्याचा रिझल्ट असेल. ज्यावेळी एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट कंबाईन केलं जाईल एखाद्या लॉजिकल प्रपोजिशन मध्ये, त्यावेळी त्याला आपण हायपोथेटिकल प्रपोजिशन म्हणणार आहोत. एक्झाम्पल बघा, इफ पेट्रोल इज ब्रॉट नियर फायर इट विल एक्सप्लोड. मी सेम एक्झाम्पल का ठेवतोय, तर हे एक एक्सपेरिमेंट आहे असं कन्सिडर करा की पेट्रोल आगीजवळ नेल्यावर काय होईल. मग त्याने हायपोथेसिस सांगितलं की पेट्रोल आगीजवळ नेलं तर भडका उडेल. तर फर्स्ट पार्ट जो आहे, पेट्रोल इज ब्रॉट नियर फायर, हे इज अ एक्सपेरिमेंट आहे किंवा एज अ हायपोथेसिस आहे आणि इट विल एक्सप्लोड हा त्याचा रिझल्ट आहे. ज्या ज्यावेळी तुम्हाला माहिती देताना अशा फॉर्म मध्ये असेल, जिकडे एक कंडिशन असेल आणि त्या कंडिशन नंतर त्या किंवा एक्सपेरिमेंट नंतर त्याचा काय रिझल्ट होतो हा दिलेला असेल, त्या त्यावेळी आपण त्याला हायपोथेटिकल प्रपोजिशन म्हणणार आहोत. म्हणून लक्षात घ्या, हायपोथेटिकल प्रपोजिशन इज मेड ऑफ टू प्रपोजिशन. यामध्ये तुम्हाला दोन वाक्य मिळणार आहेत. पहिलं वाक्य असेल अँटीसिडंट. द प्रपोजिशन विच स्टेट्स द कंडिशन इज कॉल्ड एज अ अँटीसिडंट. म्हणजे काय, जे एक्सपेरिमेंट सांगणारा प्रपोजिशनचा भाग असेल किंवा हायपोथेटिकल जे काही प्रपोजिशन आहे त्यामध्ये जेवढा भाग तुम्हाला एक्सपेरिमेंट सांगेल, फॉर एक्झाम्पल बघा, पेट्रोल इज ब्रॉट नियर फायर, एवढा जो पार्ट आहे त्याला आपण अँटीसिडंट मानायचा आहे. कॉन्सिक्वेंट काय असेल, तो असेल द प्रपोजिशन विच एक्सप्रेसेस कॉन्सिक्वेन्स इज कॉल्ड एज अ कॉन्सिक्वेंट. म्हणजे काय,
ज्या काही एक्सपेरिमेंट त्याचा जो काही रिझल्ट झाला त्याचा जो काही कॉन्सिक्वेन्स झाला तो इंडिकेट करणारा भाग असेल त्याला आपण कॉन्सिक्वेंट म्हणणार आहोत. म्हणजेच हायपोथेटिकल प्रपोजिशन आहे, दोन गोष्टींचं म्हणजे असेल, एक असेल एक्सपेरिमेंट, दुसरा असेल रिझल्ट. एक्सपेरिमेंटला आपण मानणार आहोत अँटीसिडंट आणि रिझल्टला मानणार आहोत आपण कॉन्सिक्वेंट. पुढचा पाठ डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन. डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये ऑरचा वापर करण्यात येतो. म्हणजे बघा, डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन इज वन विच स्टेट्स अल्टरनेटिव्ह, जे तुम्हाला पर्याय देण्याचं काम करतं. एक्झाम्पल बघा, अ लाईन इज आयदर स्ट्रेट ऑर कर्व्ड, याचा अर्थ काय, एक तर रेषा सरळ असणार आहे किंवा ती वक्राकार असणार आहे. किंवा बघा, ही इज आयदर वाईज ऑर फुलिश, एखादा माणूस एक तर चांगला असेल, शहाणा असेल किंवा वेडसर असेल. इकडे आपण काय करतो डिस्जंक्टिव्ह मध्ये, याला असं कंडिशनल मानतो, याचं कारण काय, इकडे तुम्हाला दोन पर्याय देण्यात येतात आणि त्या पर्यायामधील एक पर्याय हा तुम्हाला निवडायचा आहे. डिस्जंक्टिव्हच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशनच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत, ज्यावेळी तुम्हाला दोन पर्याय देण्यात येतील त्यावेळी त्यातील ऍटलिस्ट वन ऑप्शन मस्ट बी करेक्ट वन, याचा अर्थ लक्षात घ्या, एखादा पर्याय तरी बरोबर असणं आवश्यक आहे. आणि हेच आपण अज्युम करून चालतो, ज्यावेळी तुम्ही एमसीक्यू टाईप एक्झाम दिली असेल, सीईटी दिली असेल, तर तुमच्या समोर चार पर्याय होते, तुम्ही काय केलं, अज्युम करून गेलात की यापैकी एक पर्याय बरोबर असेल तो मला शोधायचा आहे. मग डिस्जंक्टिव्ह मध्ये तोच प्रकार आहे, या ठिकाणी तुम्हाला ऑरचा वापर करून दोन पर्याय देण्यात येतील आणि त्यापैकी थिंकरच्या मते एक पर्याय बरोबर असणार तो तुम्ही ओळखायचा आहे. मग क्वेश्चन येऊ शकतो की हे जे काय अल्टरनेटिव्ह आहेत ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत का. आता म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह ही जी काही टर्म आहे ती आपल्याला कॉन्ट्ररी अँड कॉन्ट्राडिक्टरी मध्ये झालेली आहे, पण इकडे त्याचा वापर करायचा आहे का, तर आन्सर इज नो. याचं कारण बघा, आपण काय म्हणतो, लॉजिक इज अ फॉर्मल सायन्स, लॉजिक इज डिपेंड्स अपॉन फॉर्म ऑफ सायन्स इन्स्टेड ऑफ इट्स कंटेंट्स. त्यामुळे होणार काय, जर आपण दोन पर्याय पैकी कोणता पर्याय बरोबर आहे, कोणता पर्याय चुकीचा आहे, किंवा दोन्ही पर्याय व्यतिरिक्त तिसरा पर्याय येऊ शकतो का, याच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशन करणं, याचा अर्थ त्याच्या कंटेंटचं इन्व्हेस्टिगेशन करणं आहे. पण आपल्याला इकडे कंटेंटची देणं घेणं नाही, आपल्याला फक्त वाक्याच्या फॉर्म प्रमाणे जो काही इन्फ्लुएन्स येईल, जे काही इम्प्लिकेशन आहे ते फाइंड आउट करायचं आहे. म्हणून लक्षात घ्या, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत असे आपण मानणार नाही आहोत. कारण काय, देअर मे बी अ पॉसिबिलिटी ऑफ थर्ड ऑप्शन, मग आपण तेही कन्सिडर करूया. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे काय आन्सर असेल ते ऍटलिस्ट वन असणार आहे. दोन पर्याय दिले म्हणजे दोन्ही बरोबर असणार नाही, दोन्ही बरोबर असले तर त्याला आपण डिस्जंक्टिव्ह मानूच शकत नाही. त्यामुळे एक पर्याय ऍटलिस्ट बरोबर आहे असं आपण कन्सिडर करायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, हायपोथेटिकलचा अर्थ आहे एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट, तर डिस्जंक्टिव्हचा अर्थ आहे ऑरचा वापर करून दोन पर्याय देणं, त्यापैकी एक पर्याय तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. हे क्लिअर झालंय का, पुन्हा एकदा चॅट बॉक्स मध्ये टाका. क्लिअर झालं असेल तर आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. यात काही शंका आहे का, ती पण चॅट बॉक्स मध्ये टाका. यापैकी कोणता भाग क्लिअर होण्याची गरज आहे का, हायपोथेटिकल असेल, डिस्जंक्टिव्ह असेल, कंडिशनल असेल किंवा कॅटेगोरिकल असेल? आणि जर क्लिअर झाला असेल तर कोणतरी एक मेसेज टाका, मग आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. पुढच्या स्लाइड कडे जातोय. पुढचा पॉइंट आहे क्वालिटी ऑफ प्रपोजिशन. आता क्वालिटीचा अर्थ लक्षात घ्या, इकडे क्वालिटीचा अर्थ होतो अफर्मेशन किंवा निगेशन. म्हणजेच काय, जी काय माहिती देण्यात आलेली आहे ती माहिती एक तर स्वीकारली जाईल किंवा या सब्जेक्ट संदर्भात ती गोष्ट ऍप्लिकेबल असेल किंवा ऍप्लिकेबल नसेल. मग याचवरून क्वालिटीचे दोन प्रकार आहेत, एक आहे अफर्मेटिव्ह, एक निगेटिव्ह. मग अफर्मेटिव्ह म्हणजे काय, वेन दी प्रेडिकेट इज अफर्म ऑफ द सब्जेक्ट दी प्रपोजिशन इज कॉल्ड एज अफर्मेटिव्ह. म्हणजे काय, जी काय क्वालिटी आपण सांगत आहोत ती जेव्हा त्या सब्जेक्टला ऍप्लिकेबल होते किंवा त्या सब्जेक्टमध्ये ती क्वालिटी आहे असं आपण ज्या ज्यावेळी सांगू त्यावेळी आपण त्याला अफर्मेटिव्ह मानायचं आहे. एक्झाम्पल बघा, सम स्नेक्स आर पॉयझनस, इकडे काय, काही साप हे विषारी असतात. मग विषारी असणं जी काय क्वालिटी आहे किंवा बिंग अ पॉयझन जी काही क्वालिटी आहे ती क्वालिटी काही सापांमध्ये आहे असं आपण सांगत आहोत. म्हणजेच ती क्वालिटी आपण अफर्म केलेली आहे. ज्या ज्यावेळी ती माहिती आपण स्वीकारू, ज्या ज्यावेळी ती माहिती आपण त्या गोष्टीला ऍप्लिकेबल आहे असं सांगू त्यावेळी आपण त्याला अफर्मेटिव्ह मानायचं आहे. मग निगेटिव्ह म्हणजे काय, तर वेन प्रेडिकेट इज डिनाईड ऑफ द सब्जेक्ट दी प्रपोजिशन इज कॉल्ड एज अ निगेटिव्ह. म्हणजे काय, ज्या ज्यावेळी ती माहिती नाकारली जाईल. उदाहरणार्थ बघा, सम पॉलिटिशियन्स आर नॉट ऑनेस्ट, तिकडे आपण काय करतोय, काही असे राजकारणी आहेत, काही अशी राजकारणातली माणसं आहेत जी प्रामाणिक नाही. येते लक्षात, जी प्रामाणिकपणा ही जी काही क्वालिटी आहे ती सब्जेक्ट मध्ये नाही. ज्या ज्यावेळी अशा प्रकारची माहिती नाकारली जाईल त्याच्यावेळी आपण त्याला निगेटिव्ह मानायचं आहे. आता लक्षात घ्या, अफर्मेशन आणि निगेशन या कोणाच्या क्वालिटी आहेत, तर त्या क्वालिटी आहेत कॅटेगोरिकल प्रपोजिशनच्या किंवा सिम्पल प्रपोजिशनच्या. कारण त्यांच्या डेफिनेशन मध्ये आपण म्हटलेलं आहे की ते एक तर जे काही प्रेडिकेट ते अफर्म करतील किंवा डिनाय करतील. मग प्रश्न येतो हायपोथेटिकल प्रपोजिशनचा काय, कारण कॅटेगोरिकल सरळ सरळ तुम्हाला सांगू शकतो की ही माहिती आपण स्वीकारत आहोत किंवा नाकारत आहोत. तर हायपोथेटिकल प्रपोजिशन मध्ये आपण लक्षात ठेवायचंय, एक्सपेरिमेंट पेक्षा रिझल्ट महत्वाचा आहे. जर त्या एक्सपेरिमेंट झाल्यानंतर जो काय रिझल्ट तो थिंकर सांगतोय तो रिझल्ट जर आला तर अशा वेळी आपण त्याला अफर्मेटिव्ह मानू शकतो. पण जर तो रिझल्ट निगेटिव्ह आला,
म्हणजे जो रिझल्ट त्याला सांगायचा आहे तो येत नसेल, तर अशा वेळी आपण त्याला निगेटिव्ह मानायचं आहे. म्हणजे पेट्रोलचं एक्झाम्पल बघा, जर पेट्रोल आगीजवळ नेलं तर त्याचा भडका उडतो, पण समजा पेट्रोल आगीजवळ नेलं पण भडका उडाला नाही, तर अशा वेळी ते जे काही प्रपोजिशन आहे, हायपोथेटिकल प्रपोजिशन आहे, ते आपण निगेटिव्ह मानू. पण जर एक्सपेरिमेंटचा जो काही रिझल्ट आहे तो जर आला, जो काही डिझायर्ड रिझल्ट होता तोच आला, तर आपण त्याला अफर्मेटिव्ह मानायचं आहे. हायपोथेटिकल प्रपोजिशन मध्ये एक्सपेरिमेंटचा रिझल्ट म्हणजेच कॉन्सिक्वेंट हा महत्वाचा ठरतो, ती गोष्ट अफर्मेटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ठरवण्यासाठी. पुढचा आपण डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन. डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन मध्ये लक्षात घ्या, दोन जरी अल्टरनेटिव्ह देण्यात आले तरी सुद्धा त्यामधील ऍटलिस्ट वन बरोबर आहे असं मानण्यात येतं, त्यामुळे याला आपण नेहमी अफर्मेटिव्ह मानणार आहोत. एक क्वेश्चन येतो की आयदर ऑर तर ठीक आहे, दोन आपण अल्टरनेटिव्ह येतोय, पण नायदर नॉर्थ काय? तर एक गोष्ट घ्या, नायदर नॉर्थ जी काही वाक्य आहे इकडे तुम्हाला दोन्ही ऑप्शन हे नाकारण्यात येतात, पण डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशनचा मेन पर्पज मेन प्रिन्सिपल काय? ऍटलिस्ट वन मस्ट बी ट्रू. पण नीदर नॉर मध्ये एक गोष्ट होते का? नायदर ही इज ऑनेस्ट नॉर ही इज गुड पर्सन, असं जर आपण म्हटलं असेल तर तो प्रामाणिक पण नाही, चांगला माणूस पण नाही. तुम्हाला की आहे काय? तुम्हाला माहिती काय मिळते का की ऍटलिस्ट वन अल्टरनेटिव्ह इज ट्रू ऑर नॉट? तर नायदर नॉर तर हेही नाही आणि तेही नाही, त्यामुळे आपण लक्षात घ्या आयदर ऑर चा विचार करायचा आहे. आणि ज्यावेळी आयदर ऑर चा विचार करू त्यावेळी एक ऑप्शन हा नेहमी खरा असतो, बरोबर असतो, दुसरा ऑप्शन काही असेल, त्यामुळे डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशनला सुद्धा आपण अफर्मेटिव्ह मानतो. क्वालिटी पण झालेली आहे. नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया का? पुन्हा एकदा चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाका जर काही शंका असेल तर. ओके, दर्शन पटेलला काही शंका आहे का? अनम्यूट करा किंवा मेसेज मध्ये सांगा. ओके, तुम्ही पुढे जायला सांगताय, ठीक आहे. पुढच्या पॉइंट कडे जाऊया. पुढचा पॉइंट आहे क्वांटिटी ऑफ प्रपोजिशन. आता क्वांटिटी म्हणजे लक्षात घ्या, जी काही माहिती आहे ती किती जणांना ऍप्लिकेबल होते याला आपण म्हणतो क्वांटिटी. म्हणजे काय? जरी मी माहिती सांगितलेली असली तरी आपण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये बघितलं, एखादी माहिती एखाद्या संपूर्ण क्लासला ऍप्लिकेबल होऊ शकते किंवा त्या क्लासमधील काही मेंबरला ऍप्लिकेबल होऊ शकते किंवा एका मेंबरला ऍप्लिकेबल होऊ शकते. यावरून आपण त्याची क्वांटिटी डिसाइड करतो. पहिला क्वांटिटीचा प्रकार आहे युनिव्हर्सल प्रपोजिशन, जिकडे आपण म्हटलंय व्हेन द प्रेडिकेट इज अफर्म ऑर डिनाइड ऑफ द होल सब्जेक्ट दी प्रपोजिशन इज सेड टू बी युनिव्हर्सल. याचा अर्थ लक्षात घ्या, ज्यावेळी एखादी गोष्ट एखाद्या क्लासला 100% ऍप्लिकेबल होईल, पर्सेंटेज मध्ये लक्षात ठेवा, म्हणजे ती गोष्ट तुम्हाला समजून घ्यायला अधिक सोपं पडेल. ज्या ज्यावेळी ती गोष्ट त्या क्लासला 100% ऍप्लिकेबल होते त्याच्यावेळी त्या गोष्टीला आपण युनिव्हर्सल मानतो. म्हणजे काही गोष्टी बघा, आपण मानतो की सूर्य पूर्वेला उगवतो असेल किंवा पृथ्वी अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड इट सेल्फ, अशा प्रकारची जी काही वाक्य आहेत ज्याला आपण ग्रामर मध्ये युनिव्हर्सल ट्रूथ मानत होतो, आजही खरंय उद्याही खरंय. त्याच प्रकारे लॉजिक मध्ये ज्यावेळी एखादं प्रपोजिशन एखाद्या क्लासला ऍब्सोल्युटली 100% ऍप्लिकेबल होतं त्यावेळी आपण त्याला युनिव्हर्सल प्रपोजिशन मानतो. फॉर एक्झाम्पल, ऑल ब्राह्मिन्स इज हिंदू, तर एखादा माणूस ब्राह्मण असेल तर तो हिंदू असलाच पाहिजे. किंवा अजून एक्झाम्पल घेतो, ऑल ऍक्टर्स आर आर्टिस्ट, हे आधीच एक्झाम्पल झालेलं आहे. ऍक्टरचा अर्थ काय? ज्याला ऍक्टिंग येते, पण ऍक्टिंग ही पण आपण ऍज अ आर्ट कन्सिडर करतो. त्यामुळे जो काही अभिनेता असेल किंवा जेवढे काही अभिनेत्याच्या क्लासमध्ये असतील ते सर्वजण कलाकारांच्या क्लासमध्ये येणार आहेत, म्हणजेच ऑल ऍक्टर्स आर आर्टिस्ट. ज्या ज्यावेळी अशा प्रकारे जी काही प्रेडिकेट आहे, जी काय माहिती आहे, ते एखाद्या संपूर्ण क्लासला एकतर अफर्म केली जाते किंवा संपूर्ण क्लासच्या बाबतीत डिनाय केली जाते, त्यावेळी त्याला आपण युनिव्हर्सल म्हणतो. कारण त्याची ऍप्लिकेबिलिटी वेदर अफर्मेटिव्ह ऑर निगेटिव्ह ही 100% राहणार आहे. पर्टिक्युलर म्हणजे काय? वेन प्रेडिकेट इज अफर्म ऑर डिनाइड ऑफ अ सब्जेक्ट, पार्ट ऑफ अ सब्जेक्ट हवे. ओके, वेन अ प्रेडिकेट इज अफर्म ऑर डिनाइड ऑफ पार्ट ऑफ अ सब्जेक्ट द प्रपोजिशन इज सेड टू बी अ पर्टिक्युलर. याचा अर्थ लक्षात घ्या, पर्टिक्युलर मध्ये मला त्या गोष्टीची क्वांटिटी माहित नाही आहे की ती गोष्ट 100% ऍप्लिकेबल होईल की नाही. म्हणून मी काय करतोय? समचा वापर करतोय. सम पॉलिटिशियन्स आर नॉट ऑनेस्ट. म्हणजे एक्झाम्पल बघा, जर मी म्हटलं की प्रिल ऑफ फर्स्ट इयर मधील सगळी मुलं हुशार आहेत, तर मी काय करतोय? जे काय पार्टिसिपंट आहेत, जेवढे काय स्टुडंट आहेत, त्या प्रत्येकाला म्हणतोय तू हुशार आहेस, 100% युनिव्हर्सल. पण जर आता मी असं स्टेटमेंट करतोय की 17 पार्टिसिपंट पैकी काही पार्टिसिपंट ही जरी फिजिकली मीटिंग जरी त्यांनी जॉईन केली असली किंवा ऑनलाईन जरी मीटिंग जॉईन केली असली तरी सुद्धा ते व्हॉट्सअप आणि फेसबुक वापरतायत, इकडे मी काय करतोय? काही या शब्दाचा वापर करून मी काय म्हणतोय? मला एक्झॅक्ट क्वांटिटी माहित नाही. म्हणून मी काय केलंय? समचा वापर केलाय. ज्या ज्यावेळी आपल्याला क्वांटिटी ही 1 to 99% असते पण ती 100% नसते, त्यावेळी आपण पर्टिक्युलरचा वापर करतो. म्हणजेच काय? काही मेंबर असतील, पण काही म्हणजे किती हे मला माहित नाही. त्यावेळी एखादा माणूस म्हणतो काही खायला आहे, काही खायला असेल तर द्या. तो माणूस काय म्हणतोय? ऑर्डर देतोय का की दोन रोटी द्या, नान द्या, ही प्लेट द्या, ती प्लेट द्या? नाही, तो म्हणतोय जे काय असेल थोडंसं मला द्या. पण ज्या ज्यावेळी लक्षात ठेवा क्वांटिटी ही कन्फर्म नसते, त्या त्या वाक्याला आपण पर्टिक्युलर म्हणणार आहोत. म्हणजे काय? 1 to 99%. इकडे सगळे मेंबर नसतात पण काही असतात. पण नक्की काही मेंबर म्हणजे किती मेंबर घ्यायचे हे त्या माणसाला माहित नसतं. म्हणून एक्झाम्पल दिलंय, सम पॉलिटिशियन्स आर नॉट ऑनेस्ट.
काही राजकारणी व्यक्ती या प्रामाणिक नाही, पण काही म्हणजे किती मी तुम्हाला सांगू शकतो का? ऑब्विसली नाही. तर मी काय करतोय, समचा वापर करतोय, म्हणजे काय इनडेफिनेट क्वांटिटी, पण ऍटलीस्ट वन, एखादा असेल, सगळे नसतील, म्हणून मी काय वापरतोय, सम. आता पुढे जाऊया, साइन्स ऑफ क्वांटिटी. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं एखादा की युनिव्हर्सल आहे, पर्टिक्युलर आहे, पण तुम्ही ही गोष्ट कशी फिगर आउट करणार? तर त्यासाठी तुम्हाला मदत करतील तीन शब्द, ऑल, नो आणि सम. ऑलचा अर्थ लक्षात घ्या, ज्या ज्या वेळी वाक्याची सुरुवात ऑल ने होईल, म्हणजे सब्जेक्टच्या सुरुवातीला ऑल होईल, जसं एक्झाम्पल घेतलेलं मी ऑल ऍक्टर्स आर आर्टिस्ट, त्याच्यावेळी त्या वाक्याला तुम्ही युनिव्हर्सल मानायचं आहे, कारण त्याची सुरुवात ऑल ने झालेली आहे. दुसरा एक्झाम्पल आहे नो. आता लक्षात घ्या, होतंय काय, युनिव्हर्सल अफर्मेटिव्हला आपण ऑल ऍक्टर्स आर आर्टिस्ट म्हणू शकतो, पण युनिव्हर्सल निगेटिव्हला ऑल ऍक्टर्स आर नॉट आर्टिस्ट म्हणू शकत नाही. कारण ऑल आर नॉट याचा अर्थ काय होतो, सर्वच नाही पण काही. पण युनिव्हर्सलचा नियम काय, ती गोष्ट एकतर 100% ऍप्लिकेबल झाली पाहिजे किंवा 100% डिनाय झाली पाहिजे, ते पर्पज ऑल आर नॉट ने सॅटिस्फाय होत नाही. म्हणून आपण काय करतोय, जर एखादं वाक्य तुम्हाला युनिव्हर्सली डिनाय करायचं असेल तर आपण काय करणार आहोत, नो चा वापर करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, नो मुस्लिम्स आर आयडॉल वर्शिपर. इकडे बघा, एकही मुस्लिम माणूस हा कधीही मूर्तीपूजा करणार नाही, म्हणजे मी आपण काय करत आहोत, तर इकडे आपण नो चा वापर करत आहोत, जेणेकरून ती गोष्टीची क्वांटिटी युनिव्हर्सल राहील, प्लस ती गोष्ट डिनाय पण करता येईल. जर एखाद्या वाक्याची सुरुवात सब्जेक्ट पूर्वी नो ने झाली असेल तर ते वाक्य तुम्ही युनिव्हर्सल निगेटिव्ह मानायचंय. मग समचा अर्थ काय, तर सम ज्या ज्या वेळी वाक्यात येईल त्या वेळी आपण त्या वाक्याला पर्टिक्युलर मानायचंय. कारण काय, ज्या ज्या वेळी वाक्यात सम येतो त्याच्या वेळी आपण लक्षात ठेवायचं, याची क्वांटिटी इनडेफिनेट आहे पण ती क्वांटिटी 100% नाही. थिंकरला एक्झॅक्टली किती नंबर आहे हे डिटरमाइन करायला प्रॉब्लेम होतोय, म्हणून तो काय करतोय, 1 to 99% ही पॉसिबिलिटी समने दाखवतोय. म्हणजे जर वाक्य ऑल ने सुरू झालं तर ते असेल युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह, वाक्य नो ने सुरू झालं तर ते असेल युनिव्हर्सल निगेटिव्ह, आणि जर वाक्य सम ने सुरू झालं तर ते वाक्य आपण पर्टिक्युलर मानणार आहोत. मग आता क्वांटिटी ऑफ हायपोथेटिकल प्रपोजिशनचं काय, लक्षात घ्या, हायपोथेटिकल प्रपोजिशन मध्ये जर ते एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालं तर ते आपण युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असं म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र केलं तर काय होईल, तू सांगतोय पाणी तयार होईल. मग एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालं तर ते युनिव्हर्सली ऍक्सेप्टेबल आहे, म्हणून आपण ते युनिव्हर्सलच मानायचंय. पण जर हायपोथेटिकल प्रपोजिशन स्पेसिफिकली सम ने सुरू होत असेल तर त्याला आपण पर्टिक्युलर मानणार आहोत. फॉर एक्झाम्पल बघा, समटाइम इफ देअर इज चेंज इन गव्हर्नमेंट पीपल सफर. जर काही वेळा सरकार बदललं तर लोकांना त्याचा त्रास होऊ शकतो. इथे लक्षात, म्हणजे काय, हायपोथेटिकल प्रपोजिशन मध्ये जोपर्यंत सम येत नाही तोपर्यंत त्याला आपण युनिव्हर्सल मानायचंय. पण जर त्याने स्पेसिफिकली समचा ऑफर केला, याचा अर्थ सांगतोय माझं एक्सपेरिमेंट, माझं जे काही स्टेटमेंट आहे ते काही मर्यादित लोकांपुरतच ठेवा किंवा ते युनिव्हर्सल नाही आहे, हे तो समने दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे ज्या ज्या वेळी हायपोथेटिकल प्रपोजिशन मध्ये समचा वापर होईल, समटाइम्स वापर होईल, त्याच्यावेळी आपण त्याला आपण पर्टिक्युलर मानायचं आहे. मग डिसजंक्टिव्हचं काय, याचं पण तसंच आहे, दोघांपैकी एक पर्याय आता सब्जेक्टला ऍप्लिकेबल असतोच, म्हणून आपण त्याला युनिव्हर्सल मानायचंय. पण इकडे पण जर डिसजंक्टिव्ह प्रपोजिशन मध्ये त्याने जर समचा वापर केला तर आपण त्याला पर्टिक्युलर मानायचंय, पण ऍज लॉंग ऍज समचा वापर नसेल त्याला आपण युनिव्हर्सल मानणार आहोत. याचं एक्झाम्पल बघा, सम मेन आर आयदर बॉर्न गुड ऑर बॉर्न विकेड. इकडे त्याने समचा वापर केला म्हणून आपण त्याला पर्टिक्युलर ठेवायचंय. अदरवाईज कोणतेही हायपोथेटिकल डिसजंक्टिव्ह असते, समचा वापर नसेल तर आपण त्याला युनिव्हर्सलच मानणार आहोत. हा पॉइंट क्लिअर झालाय का? चॅटबॉक्स मध्ये टाका क्लिअर झाला असेल तर, किंवा काही पुन्हा एकदा एक्सप्लेन करायची गरज असेल तर, नसेल तर आपण पुढच्या स्लाइड कडे जाणार आहोत. तर पुढे जाऊया, फोर फोल्ड क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन. आता इकडे बघा, आपण काय करणार आहोत, जे काय आपण रूल्स ऑफ क्वालिटी बघितले, क्वालिटी म्हणजे काय, अफर्मेशन अँड निगेशन, त्यानंतर आपण काय केलं, रूल्स ऑफ क्वांटिटी बघितले, युनिव्हर्सल अँड पर्टिक्युलर, हे सगळ्या रूल्सचं एक फ्युजन करून आपण तयार केले फोर फोल्ड क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन. जिकडे आपण काय करणार आहोत, युनिव्हर्सल प्रपोजिशनला दोन क्वालिटी आहे ते ऍप्लिकेबल करणार आहोत, एक असेल अफर्मेशन, दुसरी असेल निगेशन. त्यानंतर काय करणार आहोत, तर पर्टिक्युलर प्रपोजिशन घेणार आणि त्याला सुद्धा दोन क्वालिटी ऍप्लिकेबल करणार, पहिली असेल अफर्मेशन, दुसरी असेल निगेशन. युनिव्हर्सल आणि अफर्मेशन यांचं कॉम्बिनेशन म्हणून आपल्याला पहिला प्रकार मिळतोय, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह. इन दिस काइंड ऑफ प्रपोजिशन प्रेडिकेट इज अफर्म ऑफ द होल सब्जेक्ट, दॅट इज ऑल ब्राह्मिन्स आर हिंदू किंवा ऑल ऍक्टर्स आर आर्टिस्ट. इकडे आपण काय करतोय, जी काय माहिती आहे ती त्या प्रेडिकेट सब्जेक्ट संदर्भात 100% अफर्म करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे ज्या ज्या वेळी एखादं वाक्य ऑल ने सुरू होईल आणि जी काय माहिती आहे ती अफर्म केलेली असेल, त्यावेळी तुम्ही त्या वाक्याला युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह मानायचंय. आता जे एलिमेंटरी लॉजिक बाय केटी बसंत हे पुस्तक वापरताय, त्यांच्यासाठी एक सूचना आहे, या पुस्तकामध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे, त्यांनी युनिव्हर्सल अफर्मेटिव्हला द प्रेडिकेट इज अफर्म तुम्ही शब्द लिहिलाय, त्या ठिकाणी डिनाय लिहिलेला आहे, तो शब्द ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. जर तुमच्याकडे पुस्तक असेल
तर करेक्शन करून घ्या, डिनाईडच्या जागी आपल्याला अफर्म लिहायचंय फक्त युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह साठी. कारण युनिव्हर्सल अफर्मेटिव्हचा बेसिक पर्पज आहे एखादी गोष्ट त्या सब्जेक्ट संदर्भात 100% अफर्म करणं, म्हणजेच ऑल प्लस अफर्मेशन आलं तर त्यावेळी आपण त्याला युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह मानणार आहोत. पुढे येऊया युनिव्हर्सल निगेटिव्ह. इन दिस काइंड ऑफ प्रपोजिशन प्रेडिकेट इज डिनाइड ऑफ द होल सब्जेक्ट. याचा अर्थ लक्षात घ्या, एखादी गोष्ट एखाद्या सब्जेक्ट संदर्भात जर 100% नाकारायची असेल तर अशावेळी आपण त्याला युनिव्हर्सल निगेटिव्ह म्हणायचंय. ओळखायचं कसं, तर ज्यावेळी सब्जेक्ट वी नो येतो त्यावेळी त्याला आपण युनिव्हर्सल निगेटिव्ह म्हणायचंय. इकडे नो दोन कामं करणार आहे, पहिली गोष्ट त्याची क्वांटिटी युनिव्हर्सल ठेवेल, दुसरी गोष्ट जी काही इन्फॉर्मेशन आहे ती युनिव्हर्सली डिनाय करायचं काम पण नो करणार आहे. एक्झाम्पल बघा, नो थीव्स आर मॉरल, याचा अर्थ काय, कोणताही चोर हा नैतिक असू शकत नाही, कारण काय तो चोरी करतोय म्हणजे नैतिक मूल्याचा आधीच अधपतन झालेला आहे. म्हणून आपण काय म्हणतोय, चोर आणि नैतिकता या गोष्टी एकाच माणसात कधी आढळू शकत नाही. जर कोणताही व्यक्ती चोर असेल तर त्याच्यामध्ये नैतिकता आढळत नाही. झालं युनिव्हर्सल स्टेटमेंट, म्हणजे आज वाक्याची सुरुवात नो ने होईल त्यावेळी आपण त्या वाक्याला युनिव्हर्सल निगेटिव्ह मानायचं आहे. मग तिसरा प्रकार पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. इकडे काय असतं, इन दिस काइंड ऑफ प्रपोजिशन प्रेडिकेट इज अफर्म ऑफ पार्ट ऑफ अ सब्जेक्ट. म्हणजे काय, या ठिकाणी आपण त्या सब्जेक्ट संदर्भात माहिती स्वीकारतोय पण ती जी काय माहिती आहे ते 100% सब्जेक्ट संदर्भात न स्वीकारता त्याच्या काही भागासंदर्भात स्वीकारत आहोत. म्हणजे बघा, सम सिंगर्स आर रिच, इकडे काय म्हणतोय, आपण प्रत्येक ओळखीत असणारा सिंगर रिच असं म्हणतोय का, नाही. सिंगरचा जो काही क्लास आहे त्या क्लासपैकी काही मेंबर आहेत जे रिच आहेत, पण किती आहे मला माहित नाही. मग मी काय करतोय, 1 to 99% पॉसिबिलिटी मध्ये आणण्यासाठी सुरुवात करतोय समने की काही गायक असे आहेत जे श्रीमंत आहेत. आता हीच गोष्ट डिनाय करून बघूया. पर्टिक्युलर निगेटिव्ह. इन दिस काइंड ऑफ प्रपोजिशन प्रेडिकेट इज डिनाइड ऑफ पार्ट ऑफ अ सब्जेक्ट. याचा अर्थ काय, इकडे आपण जी काय माहिती आहे ती सब्जेक्टच्या काही भागासंदर्भात डिनाय करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून आपण याला पर्टिक्युलर निगेटिव्ह म्हणायचंय. मग याचा फॉर्म काय, तर पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह पर्टिक्युलर निगेटिव्ह मध्ये सम तसाच राहणार आहे. फक्त लक्षात ठेवायचं, आर नंतर नॉट आला की तो बनला पर्टिक्युलर निगेटिव्ह, आणि फक्त जर आर असेल तर तो बनेल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह. म्हणून मी काय केलंय बघा, जे एक्झाम्पल पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह साठी होतं तेच एक्झाम्पल मी पर्टिक्युलर निगेटिव्ह साठी घेतलंय. फक्त एक काम केलंय, आर नॉट वापरलाय. पर्टिक्युलर अफर्मेटिव्हचं एक्झाम्पल बघा, सम सिंगर्स आर रिच, काही गायक श्रीमंत आहेत. तर तेच वाक्य पर्टिक्युलर निगेटिव्ह मध्ये, सम सिंगर्स आर नॉट रिच, काही गायक जे आहेत ते श्रीमंत नाहीत. इकडे मी काय केलंय लक्षात घ्या, 1 to 99 पैकी काय क्वांटिटी आहे किंवा किती क्वांटिटी आहे हे आपल्याला माहित नाहीये. पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह मध्ये त्यांनी जे सिंगर रिच आहेत ती क्वांटिटी घेतली, तर पर्टिक्युलर निगेटिव्ह मध्ये त्यानेच जे सिंगर रिच नाही आहेत, जे काही सिंगर रिच नाही आहेत त्यांची क्वांटिटी घेतलेली आहे. आता एक गोष्ट बघा, युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह कडे ए आला, युनिव्हर्सल निगेटिव्ह कडे ई आला, पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह कडे आय आणि पर्टिक्युलर निगेटिव्ह कडे ओ. नक्की ए ई आय ओ चा मिनिंग काय आहे, काही जणांना तुषार कपूरचा डायलॉग करू शकेल गोलमाल मूवी मधला, पण नक्की याचा अर्थ काय ते लक्षात घ्या, ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. लक्षात घ्या, याचा रिलिव्हन्स या एका लॅटिन वर्डशी रिलेटेड आहे. जो शब्द आहे अफर्मो, अफर्मोचा अर्थ आय अफर्म, यांनी काय केलंय, अफर्मो शब्दात जे काही वॉवेल्स आहेत जे काही स्वर आहेत ते सेपरेट केले. मग ते येतील आय ए आणि आय, येतंय लक्षात. मग अफर्मो मधील ए आणि आय सेपरेट केले आणि ते वापरले युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह साठी. म्हणून युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह साठी आपण कॅपिटल ए वापरतो, तर पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह साठी आपण आय वापरतो. सेम थिंग निगेटिव्ह संदर्भात आहे, निगेटिव्ह साठी लॅटिन शब्द आहे निगो, याचा अर्थ होतो आय डिनाय. त्यांनी काय केलंय, निगो शब्दात जे वॉवेल्स आहेत ते सेपरेट केले, ते झाले ई अँड ओ. आणि युनिव्हर्सल निगेटिव्ह साठी त्यांनी वापरलाय कॅपिटल ई आणि पर्टिक्युलर निगेटिव्ह साठी वापरलाय कॅपिटल ओ. आता याच गोष्टी एका चार्टच्या संदर्भात किंवा चार्टच्या मदतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. युनिव्हर्सल अफर्मेटिव्ह जे वाक्य असेल ते आपण असं रिप्रेझेंट करणार आहोत, कॅपिटल ए, पुढे लिहायचे ऑल एस इज पी, एस फॉर सब्जेक्ट, पी फॉर प्रेडिकेट. आपण इकडे काय म्हणतोय, ऑल सब्जेक्ट आर प्रेडिकेट, म्हणजे ऑल एस इज पी. आणि याचा जर अजून शॉर्ट फॉर्म करायचा असेल तर तो बनू शकतो एस ए पी, यामध्ये स्मॉल जो ए आहे तो डिनोट करतो युनिव्हर्सल अफर्मेटिव्हला. तशीच गोष्ट युनिव्हर्सल निगेटिव्ह संदर्भात, युनिव्हर्सल निगेटिव्ह रिप्रेझेंट केलं जातं कॅपिटल ई ने आणि त्याचं प्रपोजिशन बनेल नो एस इज पी, म्हणजे काय, नो सब्जेक्ट आर प्रेडिकेट. आणि याचा अजून एक शॉर्ट फॉर्म बनेल एस ई पी, यामध्ये स्मॉल ई आहे तो युनिव्हर्सल निगेटिव्ह साठी आहे. तसा तिसरा प्रकार पर्टिक्युलर अफर्मेटिव्ह, जो रिप्रेझेंट होईल कॅपिटल आय ने, याचं प्रपोजिशन असेल सम एस इज पी, म्हणजेच काय, सम सब्जेक्ट आर प्रेडिकेट. त्यानंतर आपण काय करतोय, अजून शॉर्ट फॉर्म बनवतोय एस आय पी, यामध्ये स्मॉल आय जो आहे तो रिप्रेझेंट करतोय पर्टिक्युलर अफर्मेटिव्हला. नंतर पुढचा पॉईंट असेल पर्टिक्युलर निगेटिव्ह. मग पर्टिक्युलर निगेटिव्ह साठी आपण वापरतोय कॅपिटल ओ आणि यामध्ये त्याचं प्रपोजिशन बनेल सम एस इज नॉट पी, याचा अर्थ काय, सम सब्जेक्ट्स आर नॉट प्रेडिकेट. आणि त्यानंतर याचा अजून एक शॉर्ट फॉर्म बनेल एस ओ पी, इकडे ओ म्हणजे होईल पर्टिक्युलर निगेटिव्ह. हा पॉईंट क्लिअर झालाय का? आता आपण लेक्चरच्या लास्ट पॉईंट कडे येणार आहोत, फक्त एकदा मेसेज टाका. हे क्लिअर झालंय का? फोरफोल्ड क्लासिफिकेशन कव्हर झालंय का? क्लिअर झालंय का?
ओके आपण आता लास्ट पॉइंट कडे येऊया लेक्चरच्या. लास्ट पॉइंट आहे सिंग्युलर प्रपोजिशन. आता लक्षात घ्या, युनिव्हर्सलचा अर्थ होता क्वांटिटी 100%, पर्टिक्युलरचा अर्थ होता क्वांटिटी असेल ती 1 to 99%. पण सिंग्युलर म्हणजे काय? तर यापूर्वी आपण सिंगल टर्म बघली, ज्या ठिकाणी जो काही प्रेडिकेटची काय माहिती आहे ती वन डेफिनेट ऑब्जेक्ट संदर्भात असते. सिंग्युलर म्हणजे पण तसंच आहे. सिंग्युलरची डेफिनेशन लक्षात घ्या, अ सिंग्युलर प्रपोजिशन इज वन इन विच द प्रेडिकेट इज अफर्म ऑर डिनाइड ऑफ अ सिंगल डेफिनेट ऑब्जेक्ट. जी काय माहिती आहे एका विशिष्ट वस्तू किंवा व्यक्ती संदर्भात एकतर अफर्म केली जाते किंवा डिनाय केली जाते. मग प्रश्न आहे सिंग्युलर प्रपोजिशन असेल तर त्याला आपण युनिव्हर्सल म्हणायचंय की पर्टिक्युलर म्हणायचंय? लक्षात घ्या, युनिव्हर्सलचा रूल काय? एखादी गोष्ट आपण त्याच युनिव्हर्सल म्हणतो ज्यावेळी ती गोष्ट 100% अफर्म किंवा डिनाय केली जाते. येतं लक्षात? तर पर्टिक्युलर म्हणजे काय? ज्यावेळी आपल्याला स्पेसिफिक माहित नाही क्वांटिटी किती आहे म्हणून आपण काय करतोय, 1 to 99% मध्ये पॉसिबिलिटी आहे म्हणून समचा वापर करून पर्टिक्युलर मानतोय. मग सिंग्युलर युनिव्हर्सल येईल की पर्टिक्युलर येईल? तर आन्सर आहे सिंग्युलर आहे, युनिव्हर्सल येणार आहे. याचं कारण सांगतोय, इकडे तुमच्या स्पेसिफिक ऑब्जेक्ट आहे. बघा उदाहरणार्थ राम इज क्लेवर, त्याला सिंग्युलर प्रपोजिशन म्हटलं तर राम हा तुमचा सब्जेक्ट झाला, क्लेवर हे तुमचं प्रेडिकेट झालं. पण तुम्ही सांगताय क्लेवर ही क्वालिटी राम मध्ये आहे, इकडे होतंय काय? तुमच्याकडे सिंगल डेफिनेट ऑब्जेक्ट असल्यामुळे जी काय क्वालिटी तुम्ही अफर्म करणार आहात ती 100% त्या ऑब्जेक्टला अफर्म होणार आहे. येते लक्षात? किंवा राम इज नॉट क्लेवर म्हटलं असतं तर तुमच्याकडे सिंगल डेफिनेट ऑब्जेक्ट आहे जे झालं राम, आणि त्याच्यामध्ये क्लेवरी. इन शॉर्ट एवढंच सांगत होतो की सिंग्युलर प्रपोजिशन मध्ये नक्की ती गोष्ट कोणाला ऍप्लिकेबल होते आपल्याला माहिती असतं, आणि ज्यावेळी ते आपण माहिती अफर्म किंवा डिनाय करतो त्यावेळी ती माहिती त्या पर्टिक्युलर वस्तू संदर्भात व्यक्ती संदर्भात 100% अफर्म किंवा डिनाय केली जाते. त्यामुळे होतंय काय, याला आपण युनिव्हर्सल मानायचंय. कारण काय, जी काय गोष्ट आहे ती राम इज क्लेवर असेल तर रामला 100% ऍप्लिकेबल होणार आहे, आणि जर ती गोष्ट राम इज नॉट क्लेवर असेल तर रामला 100% डिनाय केली जाणार आहे, किंवा सब्जेक्ट संदर्भात 100% डिनाय केली जाणार आहे. आपण काय करणार आहोत, सिंग्युलर प्रपोजिशनला प्रत्येक वेळी युनिव्हर्सलच मानायचं आहे, कारण ती गोष्ट त्या सिंगल डेफिनेट ऑब्जेक्टला एकतर 100% ऍप्लिकेबल होते किंवा 100% डिनाय होते. आता आपण लक्षात घ्या उद्याच्या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, तर उद्याच्या लेक्चरला आपण पॉईंट नंबर 7 बघणार आहोत जो असेल रिडक्शन ऑफ सेंटेन्स टू लॉजिकल फॉर्म. हा पार्ट खूप महत्वाचा आहे, याचं कारण सांगतोय. या पार्टमध्ये तुम्हाला काही 22 रूल देण्यात आले आहेत जे तुम्ही फॉलो करायचे आहेत, आणि त्याद्वारे तुम्ही जे काही रेग्युलर वाक्य असेल ते तुम्हाला लॉजिकल प्रपोजिशन मध्ये कन्वर्ट करायचंय, ज्याला ज्यावर तुम्हाला 6 मार्क्सचा क्वेश्चन येतोय क्वेश्चन नंबर 3 ला. येते लक्षात? किंवा एमसीक्यू असेल तर एमसीक्यू अशा प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो ज्या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य देण्यात येईल, आणि त्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल या वाक्याचं जे काही लॉजिकल कन्वर्जन आहे कोणतं परफेक्ट लॉजिकल कन्वर्जन आहे ते तुम्ही फाइंड आउट करा, आणि ते तुम्ही जो काही करेक्ट ऑप्शन असेल तो सिलेक्ट करा. तर त्या दृष्टीने एक्झामच्या दृष्टीने हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. उद्याच्या लेक्चरला आपण रिमेनिंग 22 रूल बघूया. फक्त आता एक काम करा, या लेक्चरला जे काही पॉईंट झाले जेवढं काय झालं त्यापैकी कुठे जर कन्फ्युजन असेल, काही जर समजलं नसेल तर चॅट बॉक्स मध्ये सांगा, आपण ताबडतोब ते कव्हर करूया. आणि जर चॅट बॉक्स मध्ये सांगणार नसेल तर मग व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तिकडे पण कव्हर करेन. काही शंका आहेत का? एखादी शंका किंवा एखादा पॉईंट जर तुम्हाला समजला नसेल तर प्लीज इकडे मेसेज करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल, मी तो पॉईंट पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. ओके, मग काही शंका नाही असं मानतोय, अजून थोडा वेळ थांबतो आणि नंतर मग मीटिंग आपण क्लोज करूया. चालेल, ओके, हॅव अ गुड डे.